महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने पेट घेतला असताना ग्रामीण भागातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे शिक्रापूर आणि परिसरातील ग्रामस्थांनी दुपारपर्यंत बंद पुकारत मूक मोर्चा काढून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने पेट घेतला असताना आता ग्रामीण भागात देखील या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेट घेत असून ग्रामीण भागातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे शिक्रापूर आणि परिसरातील ग्रामस्थांनी दुपारपर्यंत बंद पुकारत मूकमोर्चा काढून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दर्शवित बंद पुकारण्यात आलाय. यावेळी सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि ग्रामस्थ दुकाने बंद ठेवत मोठ्या संख्येने सदर आंदोलनात सहभागी झालेत. त्यानंतर आंदोलकांच्या वतीने संपूर्ण गावातून मूकमोर्चा काढण्यात आलाय. तर गावातून काढण्यात आलेल्या मूकमोर्चामध्ये शालेय विद्यार्थी, युवक युवती यासह सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते. सदर मूकमोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर शिक्रापूर गावातून मूकमोर्चा काढून पुणे नगर रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मूकमोर्चाची सांगता करत निषेध सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल आणि माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मराठा आंदोलनादरम्यान शहीद काकासाहेब शिंदे यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अमर रहे काकासाहेब अमर रहे अशा घोषणा दिल्यात. याप्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल, सरपंच जयश्री भुजबळ, माजी सरपंच रामराव सासवडे यासह आदी ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलकांच्या वतीने महिला आणि शालेय युवतींच्या हस्ते शिक्रापूर पोलीस स्टेशनचे माजी निरीक्षक सदाशिव शेलार यांना निवेदन देत आंदोलनाची सांगता करण्यात आली. या ठिकाणी आयोजन केल्यानंतर पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी फक्त जो मराठा समाजासाठी शहीद झालेले काकासाहेब शिंदे यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीत होऊन आजचा हा कार्यक्रम संपेल. या ठिकाणी सर्वांच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती पहलवान मंगलदास बांदल यांना मी विनंती करतो की आपण शहीद काकासाहेब शिंदे यांना आदरांजली व्यक्त करावी आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रम संपेल. सी24 साठी सूर्यकांत शिकरे, शिक्रापूर. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.